नमस्कार, मी अनुया बाम। के टी व्हीच्या कोकण वार्तामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। एक नजर टाकूया ठळक घडामोडींवर। रत्नागिरी जिल्ह्याच्या विकासासाठी आपण कटिबद्ध, पालकमंत्री आणि आमदार अनिल परब यांची ग्वाही। शिक्षणाशिवाय प्रगती होऊ शकत नसल्याने आई वडिलांकडून प्रेरणा घेत आपण शिक्षण क्षेत्रात काम करीत आहोत, मुकुल माधव फाउंडेशनच्या मॅनेजिंग ट्रस्टी रितू छाबरिया यांनी व्यक्त केला विश्वास। आणि रत्नागिरी जिल्हा नियोजन समितीची बैठक विविध विषयांवर चर्चा करी शांततेत पडली पार। घेऊया अल्पशी विश्रांती। समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू। आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़। आ जा, तुझे मां पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी। गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो। चल, दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो। आ जा, तुझे माँ पुकारे अब, मीलो आगे चलना है हमें। सिर्फ फसल नहीं, तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं। उनके मुख पे भी लानी है मुस्कान, उन्हें भी देनी है एक नई पहचान। आजा, तुझे माँ पुकारे अब। फिनोलेक्स पाइप्स, पहुंचाए पानी को अपनी माँ के पास। रत्नागिरी जिल्ह्याच्या विकासासाठी 350 कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला असून त्यासाठी शासन नक्की निधी उपलब्ध करून देईल अशी ग्वाही पालकमंत्री आमदार अनिल परब यांनी दिली आहे। जे महत्त्वाचे निर्णय जे रत्नागिरी जिल्ह्यासाठी जो येत असतो आलं होतं आपल्याकडे 171 कोटीचं होतं, परंतु आम्ही रत्नागिरी जिल्ह्यासाठी 315 कोटीची मागणी सरकारकडे केलेली आहे आणि मला असा पूर्ण विश्वास आहे की या जिल्ह्यासाठी जास्तीत जास्त निधी आम्ही या जिल्ह्यासाठी घेऊन येऊ। रत्नागिरी येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना पालकमंत्री आमदार अनिल परब यांनी 7/12 संगणीकरण करण्याचं काम 15 फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश आपण दिले आहेत, तसेच काही ठिकाणी ऑफलाईन 7/12 सुरू होणार असल्याचे ते म्हणाले। रत्नागिरी जिल्ह्यातील 7/12 संगणीकरणाची प्रक्रिया ही 15 फेब्रुवारी 2020 पर्यंत पूर्ण करण्याचा आहे निर्धार झालेला आहे आणि ती करण्याच्या सूचना तशा दिलेल्या आहेत। ज्या ठिकाणी ऑनलाईन 7/12 आता देता येत नाही आहे तिकडे ऑफलाईन 7/12 चालू ठेवावा, कारण बऱ्याच ठिकाणी अशा तक्रारी येत आहेत की ऑफलाईन 7/12 मिळत नाही म्हणून, आणि म्हणून ऑफलाईन 7/12 चालू ठेवावा अशा प्रकारचा निर्णय आज झालेला आहे। साकव तालुका क्रीडा संकुल, आंबा व्यवसाय, जमिनीला तड्या गेलेली जागा आदी विविध कामे मार्गी लावण्याचे आदेश दिले असल्याचे पालकमंत्री आमदार अनिल परब पत्रकारांजवळ बोलताना म्हणाले। साखो बांधण्यासाठी जी 35 लाखाची जी मर्यादा होती ती मर्यादा वाढवण्याचा जशी परिस्थिती असेल त्या पद्धतीने तसा पद्धतीने ते वाढवावी ती मर्यादा अशा प्रकारचा एक ठराव मी आज केलेला आहे। तालुक्यातील क्रीडा संकुलामध्ये क्रीडा मंत्र्यांसोबत एक बैठक आयोजित केली आहे, कारण कसं आहे की जे काही क्रीडा धोरण आहे नवीन त्याचा रत्नागिरी जिल्ह्याला काय फायदा होईल आणि किती आपण योजना त्यामधनं रत्नागिरी जिल्ह्यासाठी आणू शकतो याच्यासाठी क्रीडा मंत्र्यांबरोबर एक बैठक आम्ही आयोजित करायचं ठरवलंय। आंबा हा रत्नागिरीचा अतिशय महत्त्वाचा घटक आहे आणि म्हणून आंबा महोत्सव आयोजित करून MMR रिजनमध्ये म्हणजे मुंबई ठाणा MMRDA रिजन आहे तिकडे जास्त मार्केट मिळवून त्यांना आंब्याला आणखीन जास्त मार्केट उपलब्ध व्हावी याच्यासाठी सरकारकडनं प्रयत्न केले जातील। ज्या जमिनींना तडे गेलेले आहेत त्या जमिनींच्या तडे गेलेल्या जमिनींचा ताबडतोब सर्वे करून
या निधीतनं त्यांना निधी देऊन मदत करावी अशा प्रकारची एक आज आपण तरतूद केलेली आहे. 14 गावांमधील 133 घरांच्या पुनर्वसनाचा जो प्रश्न आहे तो देखील आज आपण त्याच्यासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे, ते मार्गी लावलंय. परिवहन सेवा अडचणीत आहे हे मला मान्य आहे, परंतु त्यावर मात करीत प्रवाशांना जास्तीत जास्त चांगली सेवा देण्यासाठी आपण प्रयत्न करीत आहोत असे पालकमंत्री नामदार अनिल परब पत्रकारांजवळ बोलताना म्हणाले. एसटीची आर्थिक परिस्थिती काही फार चांगली नाही आणि सर्वसाधारण ट्रान्सपोर्ट सर्व्हिस कुठेही ही नव्हत, परंतु शेवटच्या माणसाला सेवा देणं हे राज्य सरकारचं कर्तव्य आहे आणि म्हणून वेगवेगळे त्याच्यावरती निकष लावून वेगवेगळे प्रयोग केले जातात की कुठल्या माध्यमातून आपण लोकांपर्यंत पोहोचू शकतो. जर आपली स्वतःची आर्थिक ताकद नसेल तर आपण कुठला मार्ग निवडायला पाहिजे, तशातला एक मार्ग निवडून आपण ती सेवा सुरू केली होती. आता याच्यात जर काही अडथळे आले असतील तर त्याच्यावरती मी आत्ताच पुढच्या आठवड्यात बैठक लावली आहे की नेमकं याच्या बाबतीमध्ये आपण काय करू शकतो, दुसऱ्या कुठल्या माध्यमातून आपण लोकांपर्यंत पोहोचू शकतो. परंतु सरकार हर तऱ्हेने प्रयत्न करेल की शेवटच्या माणसापर्यंत सेवा गेली पाहिजे, मग ती एस टीच्या माध्यमातून जसं तुम्ही म्हणताय शिवशाही किंवा दुसऱ्या कुठल्या माध्यमातून, आमचा प्रयत्न हा राहील की एस टी गावागावात गेली पाहिजे. रत्नागिरी जिल्हा नियोजन समितीची बैठक पालकमंत्री नामदार अनिल परब यांच्या उपस्थितीत पार पडली. जिल्हाधिकारी तथा सचिव सुनील चव्हाण यांनी मान्यवरांचे स्वागत करून बैठकीविषयी माहिती दिली. प्रसंगी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री नामदार उदय सामंत, आमदार सर्वश्री राजन साळवी, योगेश कदम, शेखर निकम, अनिकेत तटकरे, हुस्नबानू खलिपे, प्रसाद लाड, जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने, मुख्य कार्यकारी अधिकारी के एच बगाटे आदी अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. आई वडिलांकडून प्रेरणा घेऊन आज आपण शिक्षण क्षेत्रात काम करीत आहोत, कारण शिक्षणाशिवाय कोणतीच गोष्ट करणे शक्य नाही असा विश्वास मुकुल माधव फाउंडेशनच्या मॅनेजिंग ट्रस्टी रितू छाबरिया यांनी व्यक्त केला आहे. मॅडम, बिझनेस के साथ साथ आप एज्युकेशन में इंटरेस्ट रखते, इसकी वजह जान सकता हूं मैं क्या है? बिझनेस कुछ नहीं होएगा जब तक कि एज्युकेशन होवे, तो एज्युकेशन पहले फिर उसके बाद और कुछ. एज्युकेशन या काम करते आप दोनों में इस क्षेत्र में क्या इसकी प्रेरणा जान सकते हो, वजह कौन, आपको प्रेरणा स्रोत किसको मानते हैं, इसके पीछे कौन है, ये शक्ति आपको कहाँ से मिली? ये शक्ति मुझे लगता है हमारे आगे पीछे जिनको भी आप देखा जावे, मेरे सास ससुर, मेरे मम्मी डैडी, दादा दादी, सबके ये सब विचार और प्रेरणा यही थी कि कोई भी इंसान को अगर आगे जाना है तो एजुकेशन सबसे ज़्यादा बड़ी चीज़ है. जैसा बोला जाता है, एक बार एजुकेशन होवे तो कोई आपके आगे ठहर नहीं सकता है, और एजुकेशन होगा तो आगे बिजनेस बढ़ सकता है, देश की उन्नति हो सकती है. तो इसीलिए एजुकेशन पे यहाँ पर है या FAMT में जो अभी 25-26 साल उसको हो गया है, हम करते आ रहे हैं रत्नागिरी में, एजुकेशन को बहुत सारा जोर हमारे तरफ से फिनोलेक्स के थ्रू, मुकुल माधव के थ्रू आते जाएगा. रत्नागिरी येथील प्रसिद्ध KTV न्यूज चॅनलला दिलेल्या खास छोटे खानी मुलाखतीमध्ये रितू छाबरिया यांनी आरोग्य क्षेत्रात काम करून आम्ही एक प्रकारे जनसेवेचे काम करीत आहोत असे त्या म्हणाल्या. मॅडम, एज्युकेशन साथ में आपका हेल्थ का काम भी प्रेरणादायी है, क्या इसकी वजह जान सकता हूं मैं?
हेल्थ वेल्थ होता है, तो इसमें कुछ जानने की बात नहीं। अगर आज हमारी हेल्थ नहीं होगी तो कोई हम काम नहीं कर सकते, हेल्थ नहीं होगी तो एजुकेशन नहीं हो सकता है। तो प्राइमरी काम जो मुकुल माधव फाउंडेशन करते आ रहा है और साथ साथ में फिनोलेक्स उसमें हाथ बटाता है कि हेल्थ और एजुकेशन दोनों एट पार होना चाहिए। हेल्थ के लिए हम स्कूल्स के कैंप्स करते आते हैं। लास्ट 2008 से हम रत्नागिरी में हेल्थ कैंप्स करते हैं। अभी दो दिन पहले हमारा हेल्थ कैंप रत्नागिरी में ख़त्म हुआ है, जहां हमने 2600 बच्चों को कैंप में लाए थे, जहां पर पुणे के बेस्ट डॉक्टर्स और हॉस्पिटल्स हमारा हाथ बटाते हैं। तो अगर हेल्थ होगा तो वेल्थ होगा, वेल्थ होगा तो उसके पहले एजुकेशन होएगा। तो हेल्थ एजुकेशन इक्वल्स टू वेल्थ। ज्या भागात आम्ही उद्योग करतो, पैसे कमावतो, त्या भागातील जनतेची काही प्रमाणात सेवा करणे हे आम्ही आमचे कर्तव्य समजतो, असे मुख्य ट्रस्टी रितू छाबरिया KTV जवळ बोलताना म्हणाल्या। पण कंपनी का खाली पैसा कमाना मतलब नाही, फिनोलेक्स का जनता की सेवा कर रहे हैं, आप लोगों को पानी भी पिला रहे हैं, इसमें समझा तो नहीं, इसकी वजह क्या है, इसके पीछे का राज क्या है? जहाँ पर खाते पीते हैं, जहाँ से पैसे बनाते हैं, वो सबसे इम्पोर्टेंट बात है कि वो एरियाज़ में हम भी अपना मदद कर सकें। और जो हम प्रोग्राम्स कर रहे हैं, अभी CSR 2014 से लागू हुआ है, 2014 में जब ही लागू हुआ था, तब से और कंपनीज और कॉरपोरेट्स की आंख खुल गई है। पर फिनोलेक्स को ये कभी जागरण होनी नहीं चालू हुई है बहुत साल पहले, यानी 30 साल से यही काम करते आ रहे हैं। रत्नागिरी में होवे या पुणे में होवे, हम पानी में, टॉयलेट्स, सैनिटेशन, ये वो काम में बहुत सालों से करते आ रहे हैं। और जो मैंडेट आया है 2014 में 2% का, फिनोलेक्स 2% से ज़्यादा 3.50% अपना प्रॉफिट्स शेयरिंग CSR के अंदर करते हैं। रत्नागिरी हे चांगले ठिकाण असून त्याचा मला अभिमान वाटतो, तसेच शिक्षण हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे, कारण शिक्षणाशिवाय प्रगती होऊ शकत नाही, असे रितू प्रकाश छाबरिया यांनी सांगितले। मैडम, चंद शब्दों में रत्नागिरी के बारे में कहना हो तो क्या कहेंगे? रत्नागिरी जैसा है, पीसफुल है, वैसे ही रहना चाहिए। टूरिज़्म अगर यहाँ आ रहा है, वो टूरिज़्म को यहाँ पर बहुत सोच समझ के आना चाहिए। इंफ्रास्ट्रक्चर प्लानिंग बहुत अच्छा होना चाहिए। बहुत जल्दी एक्सेप्ट नहीं करना चाहिए रत्नागिरी के लोगों को कि टूरिज़्म आएगा तो पैसा आएगा, ये सब नहीं सोचना चाहिए। हमको देखना चाहिए कि रत्नागिरी ख़राब नहीं होना चाहिए, जैसा है प्योर है, पीसफुल है, वैसे रहना चाहिए। एजुकेशन, हायर एजुकेशन में आपको संदेश देना हो आज के युवा पीढ़ी को, आप कैसा कहेंगे? क्या कहूँगी कि एजुकेशन इज द फर्स्ट थिंग, जो फुटिंग है हर इंसान की, प्राइमरी एजुकेशन, सेकेंडरी एजुकेशन, हायर एजुकेशन, जो भी फील्ड में जाओ, साइंस में जाओ, मेडिसिन में जाओ, इंजीनियरिंग में जाओ, बहुत इम्पोर्टेंट है कि खुद खुश होवे जो भी स्ट्रीम में जावें, पर एजुकेशन मस्ट बी पार्ट एंड पार्सल ऑफ एवरी चाइल्ड्स लाइफ। आपण प्रकाश छाबरिया यांच्याकडून प्रेरणा घेतली की प्रकाश छाबरिया यांनी आपल्याकडून असा थेट प्रश्न विचारता रितू छाबरिया काय म्हणाल्या ते ऐकूया। प्रकाश जी, और को आपसे प्रेरणा मिली, आपसे प्रकाश जी को किसको किससे प्रेरणा मिली इस क्षेत्र में सामाजिक एजुकेशन हेल्थ में काम करने की? मैं सोचती हूँ कि एक दूसरे से प्रेरणा मिली है। उनका जो बैकग्राउंड और फैमिली थिंकिंग है और हमारी फैमिली थिंकिंग, बहुत लकी है कि हम साथ मिले हैं और साथ में हमारी थिंकिंग सेम है, तो इसीलिए जो काम करते हैं वो दुगना कर सकते हैं और एक दूसरे को सपोर्ट दे सकते हैं और पुश दे सकते हैं कि जो कर रहे हैं वो करते आप। बस आप इसी तरह काम करते रहे, इसके लिए हमारी तरफ से आपको बहुत सारी बधाई और शुक्रिया, धन्यवाद। थैंक यू। मागील 10 वर्षापासून रत्नागिरी पावस मार्गावर मुकुल माधव विद्यालय सुरू असून या वर्षी 10वीची पहिली बॅच परीक्षेला सामोरी जाणार आहे आणि त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आपण आलो आहोत, असे रितू छाबरिया म्हणाल्या।
मैडम नमस्ते, आज रत्नागिरी विजिट आपकी क्या मतलब, क्या वजह और क्या पर्पस? आज का वजह था कि स्कूल का आज हमारा 10th मुकुल माधव विद्यालय का 10th एनिवर्सरी था। 2010 में चालू किया था, आज 2020 हो गया है। हमारे फर्स्ट बैच बच्चों के 10th ग्रेड एग्ज़ाम मार्च में करने जा रहे हैं और आज के एनुअल डे में हमारे चीफ गेस्ट डॉक्टर राजेंद्र जगदाले साइंस टेक पार्क के आए थे और प्रिंसिपल मिस सिमोइस आए थे जो हमको लास्ट 10 साल से मदद करते आ रहे हैं और इनके साथ हमारे बहुत सारे और वेल विशर्स और फैमिली फ्रेंड्स आए थे। मुकुल माधव विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या आर्ट्स अँड सायन्स प्रदर्शनाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले आणि सर्वांनी प्रदर्शनाची पाहणी करून मुलांचे कौतुक केले। जिल्हा परिषद रत्नागिरी येथे मकर संक्रांतीनिमित्त हळदी कुंकू आणि तिळगुळ वाटप कार्यक्रम छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात आयोजित करण्यात आला होता। यावेळी माजी अध्यक्षा स्वरूपा साळवी आणि सदस्य रचना महाडिक यांनी या हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाबाबत मार्गदर्शन केले आणि खरोखर आनंद वाटतो की गेली 12 वर्षे मी या जिल्हा परिषदेमध्ये नेतृत्व करत असताना जी परंपरा आपली बघितलेली आहे आणि दरवर्षी मी सुद्धा आठवणी म्हणजे आवर्जून वाट बघत असते की कधी जिल्हा परिषदच्या हळदी कुंकवाचं आमंत्रण येते, कारण नेहमी आपण प्रशासन म्हणून तुम्ही कार्यरत करत काम करत असतानाच नेहमी गडबडीत असतात, कुठच्या तरी कामासाठी आम्ही तुम्हाला बोलवत असतो, परंतु हा एक कार्यक्रम असा असतो की आपल्या अधिकारी आणि पदाधिकारी यांच्यामध्ये किंवा कर्मचारी आणि पदाधिकारी यांच्यामध्ये समन्वय राखायचा असा एक मोठा हा आपला कार्यक्रम। त्या परफॉर्मन्सला सुद्धा मला उभं राहायचं नव्हतं, कारण का माझ्या फॅमिलीचं बॅकग्राऊंड तसं नाही आहे की मला कुठेही स्टेजवरती येऊन अशा पद्धतीचं करणं माझ्या फॅमिलीत पटत नाही आणि ते संस्कार पूर्वीपासूनचे आहेत आमच्याकडे, त्यामुळे मी माणिक मॅडमना नेहमी फसवायची चक्क, दरवर्षी आमचं ठरायचं करायचं आहे म्हणून आणि त्या नेहमी माझ्यावरती राबवायच्या की स्वरूपा हे बरोबर नाही आणि मग अध्यक्ष झाल्यानंतर मग मला तो शब्द पाळावा लागला, पण मी घरी कुठेच कोणाला सांगितलं नाही की मी परफॉर्ममध्ये आहे आणि ते न सांगता सगळं केलं आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा आमच्या के टी व्हीवरती सगळं केलं तेव्हा ते घरच्यांना बघायला मिळालं, तेव्हाची रिॲक्शन होती ती खूप मला समाधानकारक होती की एवढा चांगला कार्यक्रम होता, मग त्या कार्यक्रमासाठी आम्हाला काम बोलावलं नाही। या प्रसंगी महिलांना तिळगुळ आणि भेटवस्तू वाटण्यात आल्या। यावेळी व्यासपीठावर महिला बालकल्याण सभापती रजनी चिंगळे, समाज कल्याण सभापती ऋतुजा जाधव, स्नेहा सावंत तसेच जिल्हा परिषदेतील महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता। दिनेश सिनकर, वामन कदम यांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता। परत एक नजर टाकूया ठळक घडामोडींवर। रत्नागिरी जिल्ह्याच्या विकासासाठी आपण कटिबद्ध, पालकमंत्री आमदार अनिल परब यांची ग्वाही।
शिक्षणाशिवाय प्रगती होऊ शकत नसल्याने आई वडिलांकडून प्रेरणा घेत आपण शिक्षण क्षेत्रात काम करीत आहोत. मुकुल माधव फाउंडेशनच्या मॅनेजिंग ट्रस्टी रितू छाबरिया यांनी व्यक्त केला विश्वास. आणि रत्नागिरी जिल्हा नियोजन समितीची बैठक विविध विषयांवर चर्चा करीत शांततेत पडली पार. आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. परत भेटूया पुढील बातमीपत्रात ठळक घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.